हाय, मी हृता दुर्गुळे. ॲक्च्युली हल्ली सगळेच मला विचारत आहेत की माझ्या हातावर जो HDP नावाचा टॅटू आहे तो मी का काढला आहे, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. सो आज मी फायनली फॅन्सना, ऑडियन्सला सांगणार आहे. ॲक्च्युली दिस इज माय फर्स्ट टॅटू अँड इट्स HDP. सो एच स्टँड्स फॉर इनिशियल्स आहेत ते. एच इज फॉर हृता, डी इज फॉर ध्रुवी अँड पी इज फॉर पूर्वा. सो ॲक्च्युली द स्टोरी बिहाइंड इट इज आम्ही तिघी खूप खास मैत्रिणी आहोत आणि आम्ही तिघींनी हे इनिशियल्स केले आहेत सेम जागी अँड सेम फॉन्ट. सो आमच्या तिघींच्या हातावर हा टॅटू आहे. पण असं मला असं वाटतं की बऱ्याच जणांना असं वाटत होतं की इट्स हृता दुर्गुळे अँड व्हॉट इज पी अँड ऑल. सो इट्स नथिंग रिलेटेड टू माय नेम. इट्स जस्ट वी म्हणजे आमच्या तिघांचे इनिशियल्स आहेत ते, तिघींचे इनिशियल्स आहेत ते, हृता, ध्रुवी अँड पूर्वा. अँड या, दिस इज माय फर्स्ट टॅटू. सो इट्स व्हेरी स्पेशल. आणि मी हा टॅटू केला होता इन 2014. माझ्या इट वॉज अ बर्थडे गिफ्ट ॲक्च्युली. मी आमच्या तिघींनी मिळून त्या दोघींनी म्हणजे आम्ही असं डिसाईड केलं की म्हणजे आम्ही ॲक्च्युली फ्रेंडशिप डेच्या दिवशी करणार होतो टॅटू, पण ते आमचं झालं नाही. आणि फ्रेंडशिप डे इज इन ऑगस्ट आणि माझा बर्थडे इज इन सप्टेंबर. सो वी डिसाइडेड की आम्ही बर्थडेच्या वेळेस करणार. सो इट वॉज अ बर्थडे गिफ्ट फॉर मी फ्रॉम देम. सो येस, इट इज अ वॉट यू से म्हणजे इट्स अ सिम्बॉल ऑफ आर नेवर एंडिंग फ्रेंडशिप यू कॅन से. तर मला खूप आवडतो, मला तो फॉन्टच प्रचंड आवडतो त्यामुळे. आणि एकदम असा छोटा आहे त्यामुळे इट लुक्स व्हेरी क्यूट अँड आय हॅव लाईक्ड इट. प्लस इट्स बीन 3 इयर्स फॉर द टॅटू. आणि पहिला टॅटू आहे हा. आता दुसरा आय डोंट नो मी कधी काढेन, कारण मी हा काढला होता तेव्हा माझी आई खरंच खूप चिडली होती बिकॉज माझ्या आईला आवडत नाही, पण बाबा वॉज व्हेरी कूल. सो लेट सी आणि बघू, मला आवडेल टॅटू काढायला, पण अजून तरी मी विचार केला नाही आहे. सो लेट सी. टिल देन, बाय.